नमस्कार मी डॉक्टर किशोर काटकर आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण सोरायसिस या आजाराबद्दल सविस्तर माहिती घेऊया सोरायसिस म्हणजे काय त्याचे कारणं काय आहे त्याची लक्षणं काय आहे त्याचबरोबर त्याचे प्रकार कोणकोणते आहेत व त्याचबरोबर त्यावरती होमिओपॅथिक उपचार काय काय आहेत का ते आपण सविस्तर जाणून घेऊया चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर सोरायसिस हा मुख्यतः आजार हा आपल्याला शरीरावरील वेगवेगळ्या वेग भागामध्ये असे लालसर चट्टे तयार होऊन त्या ठिकाणी व्हाईट असं त्याच्यावरती स्केलिंग म्हणजेच की खोले पडणं स्किनचं चालू होतं या गोष्टीला आपण सोरायसिस म्हणतो तर या सोरायसिस मुख्यतः शरीराच्या हार्ड सर्पेसवर त्याचबरोबर त्वचेचे जे, जे फोल्ड्स असतात मग उदाहरणार्थ आपल्या काखेमध्ये या मांडीच्या आतील भागामध्ये ह्याचे चट्टे तयार व्हायला सुरुवात होते तर आता आपण सुरुवातीला जाणून घेऊया की सोरायसिस हा मूळतः ज्या ठिकाणी आपल्याला सोरायसिसचा पॅच तयार झालेला असतो त्या ठिकाणी सेल्सची ग्रोथ ही जास्त प्रमाणामध्ये होत जाऊन त्या ठिकाणी सोरायसिसचा लालसर किंवा जर जास्त काळसर व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी जांभळ्या कलरचे ही चट्टे आपल्याला पाहाव्यास मिळतात तर चला तर पाहून घेऊया की याचे प्रकार कोणकोणते आहेत तर याचे मुख्यतः पाच प्रकार आहेत प्लाक्सोरायसिस इरिथ्रोमॅट सोरायसिस गटेड सोरायसिस इनवर्स सोरायसिस आणि त्याचबरोबर पुश्च्युलर सोरायसिस तर प्लाक्सोरायसिस का प्लाक म्हणजे काय हे आता आपण पाहूया प्लाक्सोरायसिसमध्ये जवळपास नव्वद टक्के प्रकारचे जे पेशंट्स असतात ते हे प्लाक्सोरायसिसमध्ये येतात प्लाक्सोरायसिसमध्ये हाताच्या पाठीमागच्या बाजूस म्हणजे कोपरापासून खाली हाताकडे जो भाग येतो त्यामध्ये याचे लालसर असे चट्टे तयार झालेले आपल्याला पाहावयास मिळतात त्याचबरोबर या पांढऱ्या चट्ट्यातून कोंडा निघणे म्हणजे जी स्किन आहे ती निघत असते व्हाईट अशी आणि त्याचबरोबर गुडघ्याच्या पाठीमागच्या बाजूलाही किंवा समोरच्या बाजूमध्येही याचे चट्टे तयार झालेले आपल्याला पाहावयास मिळतात त्याचबरोबर डोक्यामध्येही आपल्याला ज्याप्रमाणे कोंडा होतो त्याचप्रमाणे असे सोरायसिसचे पॅच तयार होऊन त्यामधून असे स्किनचे खवले निघल्यासारखे असे प्लॅक्स सोरायसिसमध्ये आपणास पाहायलाच मिळते त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे तो गटेज सोरायसिस त्याच्यामध्ये छोटे छोटे असे प पाणी भरलेल्यासारखे पाण्याच्या आकाराचे छोटेसे जे दवबिंद त्या टाईपचे सोरायसिसचे लिजन्स आपल्या शरीरावरती दिसायला सुरुवात होते त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो पुश्चिलार इरप्शन त्याच्यामध्ये पू भरलेले असे पॅचेस आपल्या बॉडीवरती ते पाहाव्यास मिळतात त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रकार येतो तो म्हणजे इन्व्हर्स सोरॅसिस याच्यामध्ये त्वचेचे जे फोल्ड्स असतात त्याच्यामध्ये या प्रकारचे झट्टे पाहाव्यास मिळतात जसं की मांडीच्या आतील भागात जांगेच्या भागामध्ये असे चट चट्टे पहाव्यास मिळतात किंवा काखेमध्ये आपल्या अशा प्रकारचे चट्टे पहाव्यास मिळतात त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे तो इरिथ्रोडर्मिक सोरायसिस या याच्यामध्ये संपूर्ण शरीरावर छोटे छोटे चट्टे हे होऊन या तिन्ही प्रकारामध्ये याचं रूपांतर होत जातं या याचा प्रकार जो आहे तो इरित्रोडर्मिक सोरायसिसमध्ये आपण पाहाव्यास मिळतो सोऱ्यासिसमध्ये खूप लोकांच्या हाताच्या व पायाच्या नाकामध्ये बदल झालेला आपणास पहाव्यास मिळतो या आजाराची मुख्य लक्षणं जी आहेत ती काय आहेत आपण पाहूया की मानसिक त्रास असेल अनवशिकता असेल रोजची दैनंदिन जीवनशैलीची जी चुकीची असेल किंवा तुमच्या खाण्यामध्ये जर सतत पेन किलर्स किंवा इतर हृदयाशी संबंधित काही औषधं असतील तर त्याचं पुढे जाऊन कॉ कॉम्प्लिकेशन म्हणून एक सोरायसिस आपल्याला झालेला पाहावयास मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताणतणाव अगदी प्रौढावस्थेपासून वृद्धापापर्यंत हा आपल्याला मानसिक ताणतणाव असल्यामुळे सोरायसिस बऱ्याचशा लोकांना पाहावयास मिळतो त्याचबरोबर धूम्रपान हे एक कारण आहे की ज्याच्यामध्ये जास्त लोक आपणास पाहायलास मिळतात की ज्यांना सोरायसिस झालेलं आहे तर ही झाली कारणं त्याच्या पाठीमागची आता आपण जर सोरायसिस खूप प्रमाणात वाढला तर त्याची जी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ती काय आपण जाणून घेऊया तर सर्वात कॉमनली जे लक्षण आपल्याला सॉरी कॉम्प्लिकेशन पाहायलाच मिळतं की सोरायटिक आर्थरायटिस के जे आ, हाड़ा आ, हो जे बर, आ, की जे सोरायसिस हाडाच्या जॉईंटवरती जाऊन ते कायमस्वरूपी दुखायला सुरुवात होते हाडांचा दहा होणं त्या ठिकाणी चालू होतं त्याचबरोबर लिम्फोमास किंवा कार्डिवॅस्क्युलर डिसिजेस दुसरे तयार होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोरायसिसचा पेशंट हा डिप्रेशनमध्ये जाऊन त्याचे बाकीच्या मानसिक अवस्था बिघडण्यास सुरुवात होते हे कॉमनली पाहा पहाव्यास मिळतं तर हे झालं सोरायसिसची प्रकार त्याची लक्षणं त्याची कारणं आणि होणारी कॉम्प्लिकेशन्स जी काय आहेत ते आपण पाहिली तर आता आपण पाहूया की यावरील होमिओपॅथिक उपचार काय आहेत तर होमिओपॅथीमध्ये सोरायसिससाठी खूप चांगली औषधं आहेत उपलब्ध आहेत मुळत होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा अभ्यास करून त्यासाठी जे कॉन्स्टिट्युशनल ड्रग काढले जाते व हो, त्यानुसार आजार बरा केला जातो त्याचप्रमाणे या सोरायसिसच्या आजारामध्ये ही प्रत्येक व्यक्तीचं एक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन शोधून त्याप्रमाणे उपचार सुरू केला जातो मुळात सोरायसिस हा आजार काय एका दिवसात येत नाही त्यामुळं याचं बरं होण्याचं प्रमाण ही होमपॅथीनं हे थोडं हळूहळू राहतं पण जे ह बरं झालेलं आहे ते पूर्णपणे कायमस्वरूपीचं राहतं इतर औषधपद्धतीच्या तुलनेत होमपॅथीमध्ये हा आजार पूर्णपणे बरा केला जातो तर होमपॅथीमध्ये आर्सेनिक आहे सल्फर आहे कॅल्केरिया कार्ब आहे जसं की सेपिया आहे अजून बरीचशी औषधं आहेत की जी होमपॅथी सॅमध्ये वापरली जातात या ही फक्त रुग्णाची सध्याची तक्रार घेऊन अशी काही औषधं वापरली जातात पण याचबरोबर जर रुग्णाचा कॉन्स्टिट्युशनल जर शोधून त्याप्रमाणे व्यवस्थित जर तो दिला गेला योग्य गे त्या पोटॅन्सीमध्ये तर तो सोऱ्याशी सहा हजार मुळापासून बरं करण्यास मदत होते त्याचबरोबर ग्राफायटीस आहे पेट्रोलियम आहे की ही जी औषधं आहेत की त्या त्या व्यक्तीच्या शरीर प्रकृतीनुसार त्याच्या आयुष्यातील चढउतार त्याची मानसिक अवस्था मानसिक अवस्था ही होमपॅथीमध्ये फार बारकाईने त तपासली जाते कारण होमपॅथीचं शास्त्र हे पूर्णपणे माइंडवरती बेस्ड असल्याकारणाने आम्ही त्या गोष्टीचा फार विचार करतो औषध देताना आणि त्याचबरोबर प्रत्येक रुग्णाच्या मनाच्या अवस्था म्हणजे साधारणपणे हा आजार त्याला जेव्हापासून झाला त्याच्या अगोदरपासून ते आत्ताच्या प्रेझेंट कंडिशनपर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचं आजार कोणत्या फेजमध्ये आहे याप्रमाणे होमपॅथिक औषधोपचार चालू होतो तो पेशंट आमच्या होमपॅथिक भाषेत सांगायचं झालं तर सोरा सिपिलिस सायकोसिस या कोणत्या स्टेजमध्ये आहे त्याप्रमाणे ठरवून ह्या प्र उपचार केला जातो तर आता आपण पाहूया की माझ्या क्लिनिकमध्ये मा असाच एक सोरायसिसचा तेरा वर्षाची हिस्ट्री असलेला एक रुग्ण माझ्याकडे आला होता तो ज्यावेळी माझ्या क्लिनिकमध्ये मा आला त्यावेळेस त्याच्या शरीरावरती बोट ठेवायला ही जागा नव्हती इतकं सोरायसिस ते वाढलेलं होतं तो इतर औषधी पद्धतीमध्ये मोठमोठ्या सिटीमध्ये जाऊन या त्याच्या आजारासाठी उपचार घेत होता परंतु तात्पुरते मलम लावणे तात्पुरते गोळ्या खाणे येणे तो वैतागला होता आणि त्याच्यातून त्याचे बाकीचे त्रास वाढत चालले होते तो ज्यावेळेस माझ्याकडे आला होता त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरही सोऱ्यासिस झाले होते बाकी हातापायावर पाठीवर सगळीकडेच ते पसरलेले होते आणि अक्षरशः तो या आजाराला कंटाळ आला होता त्याला समाजात फिरतानासुद्धा स्वतःची लाज वाटत होती परंतु आपण त्याला कॉन्स्टिट्युशनली होमपॅथिक मेडिसिन चालू केले आणि दहा महिन्यात त्याचा पूर्ण आजार आपण बरा केला आज माझ्याकडे त्याचे फोटोजही आहेत फक्त मी त्याच्या आयडेंटिटीमुळे चेहऱ्याचे फोटो न दाखवता बाकी शहराचे फोटो तुम्हाला मी हे करतो शेअर करतो याचप्रमाणे अजून बऱ्याचशा पेशंटचे आपण सोरायसिसचे आजार बरे केलेत परंतु काही कंडिशनमुळे मी सगळे फोटो ते दाखवू शकत नाही इथं आपल्याला परंतु आपल्या क्लिनिकमध्ये सोरायसिस हा आजार आपण पूर्णपणे बरा करतो अजूनही आपल्याकडे केसेस ह्या चालू आहेत तर असा कोणाला त्रास असेल तर आपल्या क्लिनिकमध्ये तुम्ही अवश्य संपर्क साधा त्याचबरोबर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही अवश्य सांगा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा आपला चॅनल शेअर करा त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला असा उत्तरोत्तर प्रतिसाद देत राहा नमस्कार